नमस्कार मित्रांनो, ऊस बीज वयलोय. काल खूर पिलाला ऊस भिजून घ्यायचा होता, सुकायला होता. सोडलं ऊसाला पाणी, काल खूर पिला होता, आज भिजवून घ्यायचा या. नमस्कार मित्रांनो, ऊस भिजवायला चालू आहे. काल खूर खुरपून घेतला, सुकायला होता ऊस. 10-12 काकरी राहिल्या होत्या, तेवढा भिजवून घ्यायला चालू आहे. थोड्या थोड्या राहिल्यात काकऱ्या. ऊस झाला की घासाला सोडायचं पाणी. काकऱ्या पण समजा कडीला आल्या होता, थोड्या थोड्या राहिल्या होत्या. 5 वाजता आलतो आज. ऊस झाला की घासाला सोडायचं पाणी. घास पण वाळायला लागलाय. काकऱ्या कडीला आल्या होता, एवढं झालं की सोडायचं ऊसाला पाणी. गेल्या कडाला काकरे सोडतो घासाला पाणी, तिथलं टोपून काढावं लागतंय. निमा भिजेल तर त्याची परवा दिवशी घास. निमा राहिलाय आज घ्यायचा भिजून. गेल्या ऊसाच्या काकऱ्या समजा कडीला, काल खुरपायचं म्हणून राहू दिलं तर झालेच. सुंदर भिजायचा ऊस सोडतो घासाला पाणी, टोपून काढावं लागतंय. चाललं घासाला, निम्या राहिल्या त्या काकऱ्या. टोपून मोरी नेऊन बसवितो, मोरी जातोय पाणी. चालू आहे पाणी दे, टोपना बसितो इथं. मुरुडच्या बाजारामध्ये आला. बुधवार आहे, प्रतीकला कपड्याची घ्यायचे घेऊन आला. शिवाज चौकामध्ये उभारला, प्रतीकची गाडीवर उभारले. प्रतीकची गाडीवर बसले का? शिवाज चौकामध्ये उभारला.